नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आली आहे एक नवीन विषय. सरप्राईज्ड हे काय असेल बरं? हा मोल्टन लावा आहे, म्हणजे वितळलेला लावा रस, जो वोल्कॅनोमधून बाहेर येतो, म्हणजेच ज्वालामुखी. चला बघूया वोल्कॅनो काय असतो ते. माउंटन्स म्हणजेच उंच उंच पर्वतांच्या आतून लिक्विड फॉर्ममध्ये एक पदार्थ बाहेर येतो, ह्याला वोल्कॅनो असं म्हणतात. पृथ्वीच्या बऱ्याच आतमध्ये मोठाले खडक लिक्विड फॉर्ममध्ये असतात, ह्याला मॅग्मा असं म्हणतात. हा मॅग्मा जमिनीतून वाट काढत वरच्या दिशेला यायला लागतो. जशी गरम पाण्याची वाफ होते तसंच मॅग्मामधून इतर गॅसेस बाहेर पडतात, ज्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर प्रचंड प्रेशर तयार होतं आणि स्फोट होऊन मॅग्मा बाहेर पडतो. मॅग्मा बाहेर आल्यावर त्याला लावा असं म्हणतात. कॉमनली वोल्कॅनोमध्ये वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन फ्लोराईड, हायड्रोजन सल्फाईड असे गॅसेस असतात. नॉर्मली असं समजलं जातं, वोल्कॅनो हा कोन शेप माउंटन आहे आणि सर्वात वरच्या टोकावरून वोल्कॅनो बाहेर येत असेल, पण असं नाही आहे. वोल्कॅनोचे बरेच प्रकार आहेत, जसं वाईड प्लॅटू म्हणजे पठार, फिशर व्हेंट म्हणजे जमिनीला एक मोठी भेग पडून त्यातून लावारस बाहेर येतो, बल्जिंग डोम शेप म्हणजे पृष्ठभागावर फुगवटा येऊन त्यातनं लावारस बाहेर येतो, समुद्रात पण वोल्कॅनो असतात आणि आयलँड्सवर पण बर्फाखाली वोल्कॅनो असतात. आता आजची नवीन गंमत. वोल्कॅनो हा वर्ड एका रोमन माणसाच्या नावावरनं पडला आहे, ज्याचं नाव वल्कन असं होतं, ज्याला गॉड ऑफ फायर असं म्हणायचे. सगळ्यात मोठा वोल्कॅनो हा अर्थवर नसून मार्सवर आहे. अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.